नमस्ते मुलांनो, कसे आहात? मुलांनो, आज आपण रक्ताभिसरण संस्थेतील तिसरा व महत्त्वाचा भाग केशवाहिन्या याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत. मुलांनो, केशवाहिन्या ह्या प्रामुख्याने संपूर्ण शरीरभर पसरलेल्या असतात. केशवाहिन्यांची रचना व कार्य आपण पुढील आकृतीच्या सहाय्याने सविस्तरपणे पाहणार आहोत. मित्रांनो, आता आपण रक्ताभिसरण संस्थेमधील तिसरा महत्त्वाचा भाग केशवाहिन्या या केशवाहिन्यांबद्दल आपण आता माहिती मिळवणार आहोत. मित्रांनो, धमन्या ह्या शरीरभर पसरताना त्यांना विविध प्रकारचे असे फाटे फुटतात व त्या बारीक बारीक होत जात, लहान लहान होत जात, त्यांचा व्यास कमी कमी होत जाऊन त्या केसासारख्या होतात. म्हणून त्यांना आपण केशवाहिन्या किंवा केशिका असे देखील म्हणतात. मुलांनो, ह्या केशिकांच्या भित्तिका अत्यंत बारीक, पातळ व एकसरी असतात. त्यामुळे केशिका व आपल्या शरीरातील पेशी यांच्यामध्ये देवाणघेवाण सुलभ होते. या देवाणघेवाणीत केशिकातील रक्तातून विविध प्रकारचे काय